नेजच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील खासदार अण्णासाहेब जोले नेज येथे सरकार मान्य रेशन दुकानाचे उद्घाटन। चिक्कोडी तालुक्यातील नेज येथील श्री हालसिद्धनाथ विविध उद्देशगळ सहकारी संघाच्या नूतन सरकार मान्य रेशन दुकान उद्घाटन समारंभ व श्री काड सिद्धेश्वर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या प्रथम वर्धापन दिन सोहळा शनिवार तारीख 3 रोजी मोठ्या उत्साहाने पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अण्णासाहेब जोल्ले हे होते। माजी तालुका पंचायत अध्यक्ष जयकुमार खोत, सदलगा अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका पंचायत सदस्य नजीर बेग, काड सिद्धेश्वर संस्थेचे अध्यक्ष पी बी पाटील, गळदगा ग्रामपंचायत माजी अध्यक्ष श्रीकांत बन्ने, नेज ग्रामपंचायत अध्यक्षा सौ सुलेचना कांबळे, सदलगा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आर वाय बिळगी, कालिका मठाचे स्वामीजी गोपाळ सुतार, अजित सिंग शितोळे सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष वडेरे यांनी केले, तर मुलींच्या स्वागत घेत व प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री काड सिद्धेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले, तर रेशन दुकानाचे फित कापून उद्घाटन करत कार्डधारकांना रेशन वितरण केले। यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। संस्थेच्या वतीने खासदार अण्णासाहेब जोल्ले, जयकुमार खोत यांच्यासह उपस्थित मान्यवर पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष दुरंदुटमट, अप्पासाहेब वडेर, राजू बेग, मनोहर कांबळे, अप्पासाहेब महिपती, विरपाक्ष मगदूम, सोनाबाई बरबरे, अण्णाप्पा सुळकुडे, चंद्रकांत खिलारे, टी आर मुदाई, बाळासाहेब पांडेकर यांच्यासह संचालक मंडळाच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून करण्यात आला। कार्यक्रमाप्रसंगी पी बी पाटील, नजीर बेग, श्रीकांत बन्ने, स्वामीजी गोपाळ सुतार, सुलोचना कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। याप्रसंगी बोलताना खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, कर्नाटक सरकारचे कॅबिनेट मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने प्रत्येक गावातील रेशन कार्डधारकांना रेशन घेताना कोणतीच अडचणींना सामोरे जाऊ लागू नये म्हणून गावातील गरजू सहकारी संस्थेना रेशन वितरण विभागाकडून देण्यात येत आहेत। शिवाय सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी पत वाढवून देण्यासाठी देखील बेळगाव जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे। याचा लाभ सर्वांनी घ्यावा। पुढच्या काळात नेज गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। ಸಂಸದರಾಗಿ ಶಾಸಕರಾಗಿ ಅಥವಾ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಬರೋದ್ರಿಂದ ಮೊದಲನೇ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡಿದ ನೇಜ್ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಏನೇನು ಐತಪ್ಪ ಅದೆಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಡೋದು ಈ ನ್ಯಾಯಬೆಳೆ ಅಂಗಡಿ ಇರ್ಬೋದು ಪಿ ಕೆ ಪಿ ಎಸ್ ಸಂಸ್ಥೆ ಇರ್ಬೋದು ಇನ್ನುಳಿದ ಹತ್ತು ಹಲವಾರು ಕೆಲಸಗಳು ನಾವು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಯಾಕಂದ್ರೆ ಪಿ ಆರ್ ಪೇಟ್ನವ್ರಿಗೆ ಈಗ ಎಲ್ಲ ನೇಜ್ ಗ್ರಾಮ ಭಾಳ ಕೆಲಸ ಆದರೆ ನಾವು ಅಧಿಕಾರದಾಗ ಬರುವುದರೊಳಗೆ ಫ್ಲಡ್ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಕೋವಿಡ್ ಇರ್ಬೋದು ಇದರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ 2 ವರ್ಷ ನಮಗೆ ಹಿನ್ನಡೆ ಆಗಿದೆ ಅಂದರೆ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ವರ್ಕ್ ಯಾವುದೂ ಮಾಡೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಆದರೆ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಇವತ್ತು 2 ಕೋಟಿ ನಮ್ಗೆ 5 ಕೋಟಿ ಏನು ಫಂಡ್ ಇರ್ತದೆ ಅದು ಕೂಡ 2 ವರ್ಷ ಕೋವಿಡ್ಗೆ ಇದನ್ನು ಮಾಡ್ಬೋದು ಆ ಪ್ರಕಾರವಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಯಾವೇಳಿ ಮಂತ್ರಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಖಾಸದಾರ್ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಯಾಂಚಾ ವಿಶೇಷ ಪ್ರಯತ್ನನೆ ನೇಜ್ ಎತ್ತಿಲ್ ಗರೀಬ್ ಗರ್ಜು 13 ಜನಾನ ವಿಧವಾ ವ ಸಂಧ್ಯಾ ಸುರಕ್ಷಾ ಯೋಜನೆ ಅಂತರ್ಗತ ಮಂಜೂರ್ ಝಾಲೆಲ್ಯಾ ಮಾಸಿಕ ಪೆನ್ಷನ್ ಪತ್ರಾಚೆ ವಿತರಣ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲೆ। यावेळी हालसिद्धनाथ संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत खिलारे, काड सिद्धेश्वर संस्थेचे अध्यक्ष उदयसिंग गायकवाड यांच्यासह हालसिद्धनाथ विविध उद्देशगळ सहकारी संघ, काड सिद्धेश्वर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळाचे सदस्य, व्यवस्थापक, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, अंगणवाडी आशा कार्यकर्त्या, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एस के वडेर यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रामपंचायत सदस्य संतोष हिरेमठ यांनी आभार मानले।